नमस्कार मित्रांनो, आदिविका कुकिंग आर्ट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत। तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे साबुदाण्याचे वडे साबू न भिजवता कसे बनवायचे। चला तर आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक मोठी वाटी शाबू घेतले आहेत, हे 200 ग्रॅम शाबू आहेत। त्याला आपण भिजवायचं नाही तर आपण याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे बारीक पावडर करून। याच्या पद्धतीने बारीक पावडर करून घ्यायची आपल्याला। आता बाकीचं साहित्य बघू आपण काय काय लागतं। 1 चमचा जिरा, 1 इंच अद्रक, 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं काळं मीठ घेतलेलं आहे। थोडे शेंगदाणे घेतले आहेत, हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हे आपण मिक्सरला लावून बारीक कूट करून घेणार आहोत याचा। ते अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आपल्याला। 4 बटाटे उकडून घेतले आहेत आपण, हे आपण किसणीवर किसून याचे किस करून घ्यायचे। हा अशा पद्धतीने बारीक किसून घ्यायचा आहे बटाटा। आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ, शेंगदाणे, अद्रक, जिरा याचा कूट करून ठेवला होता आपण, तो याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आपल्याला। साबुदाण्याची पावडर करून ठेवली होती आपण, तीही याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आपण। आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं हातावर देशी तूप लावून घ्यायचं आणि हे मळून घ्यायचं आपण। हे अशा पद्धतीने आपण मळून घ्यायचं आहे। हे असं मळून घ्यायचं आहे आपण आणि एक लाडूच्या साईजचे आपण गोळे करून घ्यायचे आहेत। आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकता। हे असे सगळे गोळे करून घेणार आहोत आपण। हे असे सगळे गोळे करून झाले आहेत आपले। इकडे मी गॅसवरती कढई ठेवली होती थोडं तेल टाकून गरम होण्यासाठी। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत। या अशा पद्धतीने गोल्डन ब्राऊन कलर आला की आपल्याला काढून घ्यायचे आहेत। असे सगळे आपण तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे। याच्यामुळे काय होतं की वड्यांच्यामध्ये तेल शोषलं जात नाही। जर आपण गॅसची फ्लेम कमी ठेवली तर वडे तेल खेचून घेतात आणि थोडे तेलकट बनतात। त्यामुळे गॅसची फ्लेम थोडी मीडियम टू हायच ठेवायची। अशा पद्धतीने आपण हे सगळे वडे तळून घेणार आहोत। सगळे वडे आपले तळून झालेले आहेत, बघा कसे क्रिस्पी झाले आहेत वरतून आणि थोडेही तेल दिसत नाही आपल्याला त्याच्यावरती। हे आपण दह्यामध्ये डिप करून खाऊ शकतो। हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। बघा वरतून किती क्रिस्पी झालेले आहेत आणि कलर किती सुंदर आलेला आहे।
आणि याच्यावरती कुठेही तेल दिसत नाही आपल्याला. आतमधून किती सॉफ्ट झाले आहेत दाखवतो तुम्हाला, बघा आतमधून किती सॉफ्ट झालेले आहेत. आहे ना किती सोपी रेसिपी आणि पटकन बनणारी. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.